आपला पहिला जो मॉड्यूल आहे हा संपूर्ण थेरोटिकली दिलेला आहे आपल्याला, म्हणजे याच्यावर जुना पॅटर्न मध्ये जर मला 80 मार्काचा प्रश्न क्वेश्चन पेपर असता, तर या युनिटवर तुम्हाला 16-16 मार्काचे किंवा 8-8 मार्काच्या ज्या संकल्पना आहेत, मोठे प्रश्न आहेत, ते विचारले असते. म्हणजे या युनिट वर थेरी विचारली असते. स्टॅटिस्टिक म्हटलं तर आपल्याला मुख्यतः असं वाटतं की प्रॉब्लेम्स असतील, गणित असतील. गणित तर आहेतच, गणित स्टॅटिस्टिकचा एक अभिन्न अंग आहे. त्या गणिताशिवाय स्टॅटिस्टिक पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे गणित तर आहेतच स्टॅटिस्टिक मध्ये. पण आता या COVID-19 मुळे जे आपल्या पेपर पॅटर्नचे जे मूड चेंज झालेले आहे, बदललेले आहे, सिस्टीम चेंज झालेली आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारणार नाही, तर त्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सशी रिलेटेड असलेली थेरी यावर प्रश्न विचारत असतात. मागच्या फर्स्ट सेमिस्टर जर तुम्ही बघितलं, त्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला कॉलेज लेवलवर जी एक्झाम झाली, तर त्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले होते. किंबहुना पहिल्या सेमिस्टर मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात थेरी आहे, पहिला युनिट संपूर्ण हा थेरीचा आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या युनिटमध्ये मग सेंट्रल टेंडन्सी, मेन मोड, मिडियन काय आहे, कोरिलेशन काय आहे, रिग्रेशन काय आहेत, अशा प्रकारचं थेरी या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात थेरी दिलेली होती. प्रॉबिलिटीज काय आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला दिलेले होते आणि त्यासोबत थेरी सुद्धा दिलेली होती. आता हा जो सेकंड सेमिस्टर आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला थेरी प्लस प्रॉब्लेम सुद्धा आहेत. आणि विद्यापीठ जी परीक्षा आयोजित करत आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने, त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स न विचारता थेरीज विचारतील, त्यामुळे थेरीचा व्यवस्थित अभ्यास करणे आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपल्या या मॉड्यूलचा पहिला जो पार्ट आहे, पहिला मॉड्यूलचा पार्ट आहे त्याला आपण सॅम्पलिंग म्हणतोय, नमुना निवड असं म्हणतोय मराठीमध्ये आपण त्याला. आता नमुना निवड म्हणजे नेमकं काय, तुम्ही या अगोदर हा काही शब्द ऐकले आहे का, की तुमच्यासाठी अगदीच हा नवीन शब्द आहे, कधी ऐकले का या संदर्भातला शब्द नमुना निवड म्हणजे काय, किंवा नमुना काय असते. कोणाचं बीएड वगैरे झालं असेल त्याच्यामध्ये कदाचित दिलेला असेल की सॅम्पलिंग म्हणजे काय आहे, नमुना निवड म्हणजे काय आहे, ऐकला का तुम्ही याच्या अगोदर हा शब्द. सोपी संकल्पना आहे, ऐकलं का काय ग, ऐकलं हा शब्द कधी तुम्ही? रिस्पॉन्स द्या ना कोणीतरी. ऐकलंय सर, पण त्यांच्याबद्दल माहिती नाही काही. अच्छा, कधी ऐकलाय ना, कुठे ऐकलाय, कुठल्या सिलेबस मध्ये, कुठल्या क्लास मध्ये, किंवा कोणी एखाद्या व्यक्ती? मला जीएस मध्ये टॉपिक होता, पण काही शिकवलं नाही आम्हाला. जीएस ओव्हरलुक जनरल स्टडी मध्ये. अच्छा, जनरल स्टडी कुठल्या वर्षामध्ये? थर्ड सेम कि फोर्थ सेम ला, बी ए ला. नमुना निवड ही जी आहे खऱ्या अर्थानं संशोधनात वापरल्या जाणारी संकल्पना आहे. संशोधन म्हणजे रिसर्च म्हणतो. आता रिसर्च मध्ये वापरल्या जाणारी संकल्पना ही जनरली आपल्या व्यवहारात सुद्धा आपण तिचा वापर करत असतो ना. नमुना निवडणे म्हणजेच काय, काय होत असते नमुना निवड म्हणजे आपल्या व्यवहारात, व्यवहारिक जीवनामध्ये आपण तिचा कशा प्रकारे वापर करतो आहे. अगदी सोपी आणि साधी संकल्पना ही आपल्या व्यवहारात आपण जी वापरतो याला आपण नमुना निवड म्हणतो. म्हणजेच काय, काहीला पाहून
किंवा त्या काहींची परीक्षा करून सर्वांच्या बाबतीत अनुमान काढण्याच्या पद्धतीला आपण नमुना निवड म्हणतो. आता नमुना निवड हा स्टॅटिस्टिक मध्ये संशोधनामध्ये वापरली जाणारी महत्वपूर्ण संकल्पना आहे. किंवा स्टॅटिस्टिक म्हणा किंवा संशोधन रिसर्च या नमुना निवडीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं संशोधन कुठल्याही प्रकारचं तुमचं रिसर्च असो, मग तो रिसर्च हा सायन्स बेस असो की तुमच्या मानव्य शास्त्राशी रिलेटेड असलेला विषय असो, आहे ना, मानव्य शास्त्रामध्ये रिलेटेड असलेला जे विषय मध्ये आपल्याला नमुना निवड किंवा सर्वेक्षणाच्या पद्धतीमध्ये नमुना निवड ही अतिशय महत्वाची संकल्पना आहे. त्यामुळे संख्याशास्त्राचा किंवा स्टॅटिस्टिकचा ज्या कॅल्क्युलेशनचा आपण अभ्यास करतो समोर, हे समोरचं कॅल्क्युलेशन या नमुन्याशिवाय या सॅम्पल शिवाय आपल्याला पूर्ण होत नाही. सॅम्पल शिवाय पूर्ण होत मग नमुना निवड म्हणजे नेमकं काय होईल? आपण म्हटलेलं आहे की संशोधनामध्ये स्टॅटिस्टिक मध्ये हा एक अभिन्न अंग असलेला पार्ट आहे नमुना निवड. मग नमुना निवड म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी आपण मी म्हटलेलं आहे की काहीला पाहून किंवा त्या काहींची परीक्षा करून सर्वांच्या बाबतीत अनुमान काढण्याच्या पद्धतीला आपण नमुना निवड म्हणतो आहे. आणि या पद्धतीची आधारभूत मान्यता अशी आहे की काहींची वैशिष्ट्य सर्वांच्या आधारभूत वैशिष्ट्यांच्या योग्य प्रतिनिधित्व करीत असते. आता हा नमुना कशासाठी आपण निवडतो? जनरली मी जर वर्गामध्ये आल्यानंतर, एखाद्या टीचर वर्गामध्ये आल्यानंतर मी विचारलेल्या 5-6 प्रश्नांचे 4-5 विद्यार्थ्यांनी फटाफट फटाफट उत्तरे दिली, है ना, मग माझा इम्प्रेशन तुमच्याबद्दल काय आहे? तर मी असं म्हणेन की या वर्गातील विद्यार्थी हुशार आहेत. काय म्हणे? या वर्गातील विद्यार्थी हुशार आहेत. आता संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांनी तर उत्तर दिलेले नाही. मी विचारलेल्या 4-5 प्रश्नांची फक्त 1 ते 2-4 विद्यार्थ्यांनी फटाफट उत्तर दिले, म्हणजे 4 विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. परंतु वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 40 विद्यार्थी आहेत, है ना. आणि फक्त किती विद्यार्थ्यांनी उत्तर दिली? 4 विद्यार्थ्यांनी उत्तर, म्हणजे 40 किती टक्के झाले? 4 म्हणजे 10%, है ना. 10 विद्यार्थ्यांनीच फक्त आपल्याला या प्रश्नाची उत्तर दिलेली आहे. तरी पण माझा निष्कर्ष काय निघाला? की मी असं म्हटलेले की या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी हे हुशार आहेत किंवा हा वर्ग हुशार आहे. आता या 4-5 विद्यार्थ्यांच्या उत्तराने मी प्रभावित झालेला आहे, है ना. 4-5 विद्यार्थ्यांनीच उत्तर दिले आणि त्याच्यावरून माझं असं निष्कर्ष निघालेला आहे की या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी हुशार आहेत. म्हणजेच हे 4 विद्यार्थी तुमच्या संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आहेत. आणि या 4 विद्यार्थ्यांवर मी जे काही अभ्यास केलेला आहे, 4 विद्यार्थ्यांनी जे काही मला उत्तर दिलेले आहे, ते जे उत्तर हे संपूर्ण वर्गाचे उत्तर आहे असे मी गृहित धरतो आहे. आणि त्यावरून मी कन्क्लुजन काढतो आहे किंवा निष्कर्ष काढतो आहे की या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी हे हुशार आहे, है ना. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की काहींना पाहून, म्हणजे काही म्हणजे नेमकं थोडक्यात थोडे काही अगदीच थोडे अगदीच थोड्यांकडे पाहून किंवा त्या अगदी थोड्यांची किंवा अगदी निवडक लोकांची किंवा एखाद्या संस्थेची किंवा काहींची परीक्षा करून आपण सर्वांच्या बाबतीत निष्कर्ष काढतो किंवा अनुमान काढतो आणि त्याच पद्धतीला आपण काय म्हणतो? नमुना निवड असं म्हणतो. जर काहींची निवड योग्य प्रकारे झाली तर सर्वांकडे पाहणे किंवा सर्वांची परीक्षा करणे ही सुविधाजनक असते, धन सापेक्ष असते, निवड वेळ सापेक्ष होऊ शकतो. त्यामुळे आपण ज्या काहींची निवड करतोय हे ही निवड प्रातिनिधिक स्वरूपाची असली पाहिजे, तेव्हाच हे अध्ययन श्रेष्ठ ठरते किंवा सर्वांच्या बाबतीत योग्य अनुमान निघते असं आपण या ठिकाणी म्हणतो आहे. ठीक आहे. आता संशोधनामध्ये या काहींची निवड काय करायची, नमुन्याची निवड काय करायचं? उदाहरणामध्ये आपण जर बघायला गेलं की तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार
विद्यार्थ्यांची भरपूर संख्या आहे आणि त्या सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येवर आपल्याला संशोधन करायचं आहे किंवा त्या सुशिक्षित बेरोजगार लोकांची आपल्याला माहिती गोळा करावयाची आहे. मग सुशिक्षित बेरोजगार लोक 5-10 आहेत का नागपूरमध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये? नाही. तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लाखो आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ मी पकडतो की 1 लाख लोक आहेत, उदाहरणार्थ उदाहरणामध्ये पकडतोय की 1 लाख लोक आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे आणि तुम्हाला या 1 लाख लोकांचा अभ्यास करायचा आहे की सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या नेमकं काय आहेत, की ते लोक सुशिक्षित बेरोजगार कशामुळे झाले, त्या सगळ्या गोष्टींचं कारण मीमांसा तुम्हाला शोधायचं आहे. म्हणून तुम्ही त्या सुशिक्षित बेरोजगारांचा अभ्यास करता, है ना. मग सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या ही 1 लाख आहे, म्हणजेच 1 लाख लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. आहे की नाही? सुशिक्षित बेरोजगारांची माहिती गोळा करायची आहे तुम्हाला, सुशिक्षित बेरोजगारांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल की 1 लाख लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. आहे की नाही? 1 लाख लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत पोहोचावं लागेल. परंतु या 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही कठीण गोष्ट आहे. है कि नहीं? कठिन है ना. 1 लाख लोकांचा अभ्यास करणे, 1 लाख लोकांना विजिट करणे, 1 लाख लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणे हे कठीण काम आहे. कशाच्या बाबतीत कठीण काम आहे? वेळेच्या बाबतीत सुद्धा कठीण काम आहे, पैशाच्या बाबतीत सुद्धा कठीण काम आहे आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे कठीण काम आहे. वेळ जास्त लागतो, 2-3 एखादी वर्ष आपल्याला त्याला लागेल सगळ्या 1 लाख लोकांमध्ये अभ्यास करा आणि 1 लाख लोकांपर्यंत आपल्याला जाण्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल, बाय व्हेकलनं जावं लागेल किंवा बाकी दुसऱ्या साधनांना आपल्याला जावं लागेल. मग त्या साधनांवर होणारा खर्च आपल्याला मेंटेन करावा लागेल, मग त्यांच्याकडून माहिती आपण गोळा करतो आहे, तर मग आपल्याला एखादी प्रश्नावली तयार करावी लागेल. है की नाही? ही प्रश्नावली तयार करावी लागेल. मग त्या प्रश्नावलीचा खर्च आहे ना. मग तुम्ही पुरुष असाल तर मग तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही एकटे जाऊ शकता, किंवा लेडीज असेल, फिमेल असेल तर ती एकटी जाऊ शकत नाही, त्याला सोबत कुणाला तरी. अशा प्रकारच्या अनेक समस्या तुम्हाला या नमुन्या बोर्डमध्ये येतात. मग तुम्ही काय कराल? मग तुम्ही काय कराल? है ना, 1 लाखापर्यंत 1 लाख लोकांपर्यंत तर आपण पोहोचू शकत, तर मग आपण काय करतो, त्याची नमुना निवड करतो, म्हणजे सॅम्पलिंग. म्हणजे काय करतो? सॅम्पलिंग करतो. मग या 1 लाख लोकांचं किंवा 1 लाख विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आपण निवडतो. म्हणजेच 1 लाख लोकांपर्यंत 1 लाख विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक विद्यार्थी निवडतो. म्हणजे काय? मग आपण 10,000च निवडू, किंवा 5,000 निवडू, किंवा 1,000च निवडू. उदाहरणार्थ मी 5,000 पकडलेले, 5,000 लोकांपर्यंत आपल्याला जाणे हे सोपे होईल. म्हणजे 1 लाखापेक्षा 5,000 लोकांपर्यंत जाणे हे आपल्याला सोपं होईल, किंवा पैशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पडवडेल. है की नाही? पडवडेल तो. मग 5,000 लोकांची निवड आपण केली, यालाच आपण काय म्हणतो? नमुना निवड म्हणतोय. है की नाही? 5,000 लोकांची आपण नमुना निवड केलेली आहे, म्हणजे त्याला आपण नमुना निवड म्हणतो. आता संशोधनामध्ये तुम्ही म्हणाल की 5,000 विद्यार्थ्यांची नमुना निवड काय केली, 10,000 का बरं नाही घेतले, का 20,000 का बरं नाही घेतले? तर संशोधनामध्ये किती टक्के किंवा किती नमुना निवडायचं असं कुठेही दिलेलं नाही. है ना, कुठल्याच पुस्तकात असं दिलं नाही की तुम्ही 5% नमुना निवडा, किंवा 10% नमुना निवडा, किंवा 30% नमुना निवडा, किंवा 50% नमुना निवडा, असं संशोधनामध्ये कुठेही दिलेलं नाही. तर कारण का दिलेलं नाहीये? कारण तुमची जी जनसंख्या आहे, म्हणजेच काय? जनसंख्या म्हणजे नेमकं काय होईल, आपल्याला काय म्हणता येईल? जनसंख्या म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 लाख लोक, 1 लाख विद्यार्थी, या 1 लाख विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि या सुशिक्षित बेरोजगार 1 लाख विद्यार्थ्यांचा आपल्याला
मग माझ्या अभ्यासाशी रिलेटेड असलेली संख्या म्हणजेच जनसंख्या म्हणजेच माझा अभ्यासाचा विषय काय आहे की नागपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कारणांची कारण मीमांसा करणे हा माझा संशोधनाचा विषय आहे. आणि या संशोधना मला मध्ये मला प्रतिसादक म्हणजेच उत्तरदाते कोण आहेत तर मग सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आहेत. मग हे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी नागपूर जिल्ह्यामध्ये किती आहेत? 1 लाख आहेत. म्हणजे 1 लाख काय आहे? ही आपली जनसंख्या आहे. काय आहे? 1 लाख ही जनसंख्या. ठीक आहे, त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. तशी जर बघितले की नागपूर सिटीची पॉप्युलेशन किती आहे? 30 लाख वगैरे आहे, है ना. तुम्ही म्हणाल की पॉप्युलेशन म्हणजे मग नागपूरची पॉप्युलेशन 30 लाख असं नाही. तर आपला जो विषय आहे आणि आपल्या विषयाशी संबंधित जे प्रतिसादक आहेत, है ना, जसं मी म्हणेन की दुसरा एखादा विषय आपण घेऊ की नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास करणे. मग नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी किती आहे? भरपूर आहे, 5 लाख असतील, है ना. मग 5 लाख ही आपली जनसंख्या, ठीक आहे. मग दुसरा एखादा असा विषय आपण जर घेऊ की नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्मॉल उद्योजक आहे, लघु उद्योजक आहे, त्या लघु उद्योगांचा अभ्यास करणे. मग लघु उद्योगांची संख्या जर महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोकांची असेल तर 10 लाख काय झाली? आपली पॉप्युलेशन झाली, जनसंख्या झाली. संशोधनाच्या भाषेमध्ये, संशोधनाच्या दृष्टिकोनातून हे 10 लाख काय झालं? तर आपली पॉप्युलेशन झाली किंवा आपली जनसंख्या झाली. आता मी समोर जनसंख्या जनसंख्या हा जो शब्द वापरेल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की जनसंख्या म्हणजे नेमकं काय. तर जे सरांनी सांगितलेलं आहे ते, नाही तर तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणजे जनसंख्या. जनसंख्या आपण असं संशोधनामध्ये ही संकल्पना वापरत नाही. तर जनसंख्या म्हणजे नेमकं काय की संशोधनाशी, संशोधन समस्येशी, समस्या म्हणजे काय? जो विषय आपण जो निवडतो तो संशोधन समस्येशी संबंधित असलेले प्रतिसादक. प्रतिसादक म्हणजे काय? तर उत्तरदाता, है ना. आपले या संशोधनामध्ये उत्तरदाते कोण आहेत? सुशिक्षित बेरोजगार, है की नाही. मग सुशिक्षित बेरोजगार आपण 5,000 सुशिक्षित बेरोजगारांची निवड केलेली आहे. किती मधून? 10 लाखांमधून. किती निवडलेले आहे? 5,000 निवडलेले आहे, सॉरी 1 लाखांमधून किती निवडलेले आहे? 5,000 निवडलेले. किती टक्के लोकसंख्या झाली, सॅम्पल झालं आपलं, किती टक्के झालं? तर 5% सॅम्पल झालेलं आहे. आता हे जे 5% सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, हे 5% विद्यार्थी या संपूर्ण 1 लाख विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे. समजलं ना? हे 5% विद्यार्थी म्हणजे 5,000 विद्यार्थी. या 5,000 विद्यार्थी हे संपूर्ण 1 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. म्हणजेच का की या 5,000 विद्यार्थ्यांवर आपण जे काही संशोधन करू, जे काही त्यांच्यावर जे निष्कर्ष काढू आणि हे निष्कर्ष संपूर्ण 1 लाख विद्यार्थ्यांना लागू होतील, है ना. 5,000 विद्यार्थ्यांवर जे काही आपण संशोधन करू, 5,000 विद्यार्थ्यांचा आपण माहिती गोळा करू आणि 5,000 विद्यार्थ्यांवर जे काही निष्कर्ष काढू, ते निष्कर्ष 1 लाख लोकांमध्ये 1 लाख लोकांना लागू होतील. म्हणजेच ते निष्कर्ष या 1 लाख लोकांचे आहेत असं आपण समजू. यालाच काय म्हणतो आपण? नमुना निवड. आता नमुना निवड म्हणजे संशोधनात नमुना काय निवडायचं? तर पैशाच्या दृष्टिकोनातून, वेळेच्या दृष्टिकोनातून किंवा त्रासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्रास होऊ नये, कमीत कमी पैसा लागावा आणि कमीत कमी वेळ निवडावा, त्यामुळे या संपूर्ण जनसंख्येतून काही निवडक लोकांची किंवा विद्यार्थ्यांची आपण निवड करत असतो, त्याला आपण नमुना निवड असे आपण म्हणतो सोप्या भाषेत. आता या ठिकाणी प्रतिसादक म्हटलेला आहे, है ना. शब्द या ठिकाणी मी वाचतोय की संशोधनामध्ये समस्येचे उत्तर शोधून काढण्यासाठी. आता संशोधन कशासाठी करतो? की जिथे आपल्याला समस्या जाणवते तिथे ती समस्या शोधण्यासाठी आपण संशोधन करत असतो, है की नाही. जी समस्या समाजामध्ये काही ज्या समस्या ज्या काही रूढ झालेल्या समस्या आहेत, है ना, अनेक प्रश्न समाजामध्ये आपल्याला उद्भवत आहेत, त्या समस्येचे किंवा त्या प्रश्नांचं
उत्तर शोधण्यासाठी आपण जनरली संशोधन करीत असतो आणि ही संशोधनाची जी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी माहिती प्राप्त करावी लागते ती व्यक्ती किंवा संस्था त्याला आपण काय म्हणतो प्रतिसादक म्हणतो, म्हणजेच काय की उत्तरदाता असं आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो उत्तरदाता असे आपण म्हणतो. ठीक आहे. आता 1 लाख लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि या 1 लाखामधून तुम्ही 5,000 म्हणजे 5% लोकांची निवड केलेली आहे, 5% विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. या 5% विद्यार्थ्यांकडून आपल्याला माहिती गोळा करायची आहे ना. या 5% विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय करायचं आहे तर माहिती गोळा करायची. चला मग तर मग आपण नमुना निवड हे बघा. या चित्रामध्येच तुम्हाला दाखवलेलं आहे, मी चित्र काढून दाखवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी व्हाईट पेन टॅबवर पण व्यवस्थित कनेक्ट नाही होता. तर या ठिकाणी अनेक लोक दिलेले आहे, 1, 2, 3 अशा अनेक दिलेले आहे, परंतु या अनेकांचं प्रतिनिधित्व करणारी किंवा अनेकांना अनेकांचे नेतृत्व करणारे हे 3च लोक आपण या ठिकाणी निवडलेले. कारण हे प्रत्येकापर्यंत या जाणे प्रत्येकापर्यंत आपल्याला जाणे हे काम अगदी कठीण होईल पैशाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा वेळेच्या दृष्टिकोनातून कठीण होईल, त्यामुळे आपण या तिघांचीच निवड केलेली आहे. ठीक आहे. आता हे प्रतिसादक म्हणजे नेमकं काय होईल, प्रतिसादक म्हणजे आपण त्याला माहिती जर आपण 1 लाख लोकांची निवड केलेली आहे त्याला आपण जनसंख्या म्हणतो आणि त्यामधून आपण 5,000 लोकांकडून माहिती गोळा करतो आहे, म्हणजे 5,000 नमुना आपण निवड केलेली आहे ना. मग या 5,000 लोकांकडून आपल्याला नमुना निवड केलेली आहे तर मग या 5,000 लोकांकडून आपल्याला माहिती गोळा करावी लागेल. काय करावी लागेल, माहिती गोळा करावी लागेल. आता माहिती गोळा करणे म्हणजे नेमकं काय है ना, कशाच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करतो. माहिती गोळा करण्याची 4 साधने आपल्याला सांगितलेली आहे संशोधनामध्ये. एक म्हणजे काय, प्रश्नावली. प्रश्न आपण उत्तरदाता जो आहे प्रतिसादक जो आहे त्या प्रतिसादाकडे इकडे गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न त्याला विचारायचे या प्रश्नाचा एक संच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रश्नावली म्हणतो. दुसरा काय म्हणतो क्वेश्चनरी म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला. दुसरा काय, दुसरा प्रकार कोणता आहे तर मग अनुसूची, त्याला आपण इंग्लिशमध्ये शेड्यूल म्हणतो. काय म्हणतो, शेड्यूल. तिसरा आहे मुलाखत. आता शेड्यूल जो आहे शेड्यूल सुद्धा प्रश्नांचा संच असतो, परंतु शेड्यूल आणि क्वेश्चनरी त्याच्यामध्ये जो थोडा फरक आहे तो थोडा फरक मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर काय आहे मुलाखत. मुलाखत तुम्हाला माहित आहे की एखाद्या व्यक्तीची मुलाखत आपण घेत असतो आणि मुलाखत घेत असताना त्या प्रश्नांचा संच आपल्याकडे असतो की कुठले प्रश्न त्या व्यक्तीला विचारायचे. तुम्ही टीव्हीवर बघता की अनेक लोकांची मुलाखत आपल्याला या ठिकाणी घेताना आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि तिसरा चौथा जो माहिती गोळा करण्याचं साधन आहे त्याला आपण काय म्हणतो, निरीक्षण असं म्हणतो. काय म्हणतोय, निरीक्षण. निरीक्षण म्हणजे काय तर बघ, ऑब्झर्वेशन. काय, ऑब्झर्वेशन. एखाद्या ठिकाणी आपण जातो आपल्याला माहिती गोळा न करता फक्त बघितल्यानंतर डोळ्याने असे बघितल्यानंतर त्या ठिकाणची आपल्याला माहिती मिळून जात असते. है की नाही. तुम्ही जर त्या कॉलेजमध्ये आल्या, कॉलेजमधून कोणालाही न भेटता तुम्ही फक्त कॉलेजमध्ये फिरल्या, ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं कॉलेजचं, तरी तुम्हाला कॉलेजची ओव्हरऑल थोड्याफार प्रमाणात जी कंडिशन आहे ही माहीत होते. तुम्हाला तुम्हाला माहित होईल की तुमचा एम ए फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा क्लास कुठे आहे, तुम्हाला कॉलेजचं किती किती मजली बिल्डिंग कॉलेजची आहे, स्टॉक रूम कोणाकडे आहे, त्याच्यानंतर मग कॅन्टीन कोणाकडे आहे, कॉलेजची स्वच्छता बघून तुम्ही इव्हॅल्युएशन करू शकता की कॉलेजमध्ये स्वच्छता नेहमी रेग्युलर होतो है ना. कॉलेजचं एखादा गार्डन तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर मैदान बघू शकता खेळाचं. अशा प्रकारे सगळ्या गोष्टीचं निरीक्षण जरी केलं तरी बऱ्या प्रकारची माहिती तुम्हाला या निरीक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून होत असते. ठीक आहे. अशा प्रकारे 4 साधने तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे की क्वेश्चनरी, शेड्यूल, इंटरव्ह्यू अँड ऑब्झर्वेशन. त्याला आपण मराठीत बनवू की प्रश्नावली,
अणुसूची, मुलाखत आणि निरीक्षण. या चार साधनांच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करावी लागते. आता अणुसूची आणि सॉरी अणुसूची आणि प्रश्नावलीमध्ये काय फरक आहे? अणुसूची, अणुसूची म्हणजे प्रश्नांचा संच आणि प्रश्नावलीमध्ये म्हणजे सुद्धा प्रश्नांचा संच. परंतु अनुसूची जी आहे ही अनुसूची आपण स्वतः जाऊन उत्तरदात्याकडून भरून घेत असतो, त्याला आपण काय म्हणतो अनुसूची. जसं मी सुशिक्षित बेरोजगार आहे ना, तर मग मला एखाद्या व्यक्तीची सुशिक्षित बेरोजगाराची स्थिती करायची, मग त्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्याकडे मी जाईन आणि माझी अनुसूची जी आहे म्हणजे प्रश्नांचा संच आहे त्यामधील एक एक प्रश्न त्याला विचारेन आणि ती माझी अनुसूची पूर्णतः भरून घेईन. त्या अनुसूचीच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा केल्या जाईल. पण प्रश्नावलीमध्ये मग काय फरक आहे अनुसूची आणि प्रश्नावली? प्रश्नावली ही ज्याला आपण क्वेश्चनरी म्हणतो ही अप्रत्यक्षरित्या आपण पाठवू शकतो. म्हणजेच काय? मला अभ्यास करायचा आहे कुणाचा, एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास करायचा आहे. कोणता विद्यार्थी? सुशिक्षित बेरोजगार, है ना. मग मी काय करेन, ही प्रश्नावली त्या विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवर पाठवेन किंवा त्याच्या मेलकडे त्याला मेल करेन किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला पाठवेन की त्या विद्यार्थ्याकडून ही माहिती गोळा करून आण, भरून आण प्रश्नावली. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीकडून माहिती गोळा करण्याचे साधन म्हणजे प्रश्नावली. अप्रत्यक्षरित्या मी स्वतः जाणार नाही, पण अनुसूचीमध्ये मला स्वतः जावं लागेल. स्वतः जाईन, त्याला भेटेन, त्याच्याशी बोलेन आणि त्याच्याकडून एक एक प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढेन, है ना. प्रश्नावलीमध्ये का मी त्याच्यावर व्हॉट्सअपवर पाठवेन, मेलवर पाठवेन, पोस्टाने पाठवेन किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पाठवेन आणि त्याला म्हणेन की ही भरून द्या आणि मला पाठव. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी त्याला भेटणार नाही, परंतु त्याच्याकडून माहिती गोळा करून कशाच्या माध्यमातून? प्रश्नावली. तर अशा प्रकारे हे जे चार साधने आहेत माहिती गोळा करायचे, प्रश्नावली, अनुसूची, निरीक्षण आणि मुलाखत, या चार माध्यमातून संशोधनामध्ये मग आपण माहिती गोळा करतो. या चार साधनांपैकी जो साधन तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल त्या साधनांचा तुम्ही संशोधनामध्ये वापर करू शकता, ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीकडून आपण माहिती गोळा करत असतो, है ना, ज्या व्यक्तीकडून आपण माहिती गोळा करू शकतो त्याला आपण प्रतिसाधक असे म्हणतो किंवा उत्तरदाता असं म्हणतो किंवा रिस्पॉन्डंट म्हणतो, ठीक. तर प्रतिसाधकामध्ये काही गुणधर्म हे आपण समान असतात, प्रत्येक प्रतिसाधकामध्ये गुणधर्म मॅक्झिमम रीत्या समान असतात, कारण त्यांचा कंटेंट एक वेगळं सारखाच असतो. एक लाख सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे 1 लाख लोकांचं गुणधर्म एक सारखाच आहे, म्हणजे सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. बाकी त्यांची परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टी या विभिन्न असू शकतात, पण त्याच्यामधला जो एक गुणधर्म आहे सुशिक्षित बेरोजगारीचा हा सगळ्यांचा सारखाच आहे. म्हणजेच गुणधर्म हे प्रतिसाधकांचे मॅक्झिमम हे सारखे असतात, कारण सारख्या गुणधर्माच्या लोकांची आपण निवड करत असतो. एखाद्या विशिष्ट गटातील सर्व प्रतिसाधकांना जनसंख्या असे नाव आपण दिलेलं आहे. जनसंख्येची मी संकल्पना तुम्हाला काय आहे हे या ठिकाणी सांगू. आता तुम्हाला हे तर सांगण्याची गरज नाहीच आहे की उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे की बाजारातून आपण जे गहू आणतो, तांदूळ आणतो, डाळ आणतो, है ना, हे सगळे खरेदी करतो आणि बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये आपण हे सगळे डाळ तांदूळ डाळ वगैरे आणतोय, तर त्याच्यामध्ये जे अनेक पोती असतात त्याच्यामधून एक एक दाणा आपण बघतो का आणण्यासाठी, 5 किलो मला जर लागत असेल तांदूळ किंवा 10 किलो गहू लागत असेल, तर मग तांदळाचा किंवा गव्हाचा एक एक दाणा बघतो का? नाही. तर पोत्यामधून आपण ढिगामधून मुठभर दाणे आपण बघत असतो आणि त्याची परीक्षा करतो की हे तांदूळ चांगले आहे, गहू चांगले आहे की डाळ चांगली आहे. तर त्याच्यावर आपण मूल्यमापन करू शकतो की हे तांदूळ चांगल्या प्रकारचे आहेत का, हे गहू चांगल्या क्वालिटीचे आहेत, आहे की नाही, त्याला आपण नमुना निवड म्हणतो. अशा प्रकारे नमुना निवड आपण करीत असतो. आता बघा या ठिकाणी हलवाई, मी परत उदाहरण दिलेलं आहे की हलवाई आपल्या मिठाईचे सॅम्पल टाकून तुम्हाला मिठाई जर घ्यायची जायचं असेल 1 किलो 2 किलो, तर आपण एखादी मिठाईची चव किंवा कशा प्रकारचं आहे मिठाई टाकून बघतो, त्याला आपण सॅम्पल निवड म्हणतो, नमुना निवड असतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला देता येईल. घरी आपण जेव्हा भातभाजी करतो तर भाताचे 2-3 शीत आपण झाकून बघतो की भात खऱ्या अर्थाने शिजलाय की नाही, भातावरून शीतावरून भाताची परीक्षा असं आपण ढोबळमानाने आपली मन ही प्रचलित आहे, त्यालाच आपण नमुना निवड असं आपण म्हणतो आहे.
आता या नमुना निवडीच्या अनेक व्याख्या आहेत, त्या व्याख्येला विशिष्ट महत्व आपल्याला द्यायचं नाही आहे. नावावरून नावाप्रमाणेच नमुना निवड म्हणजे समग्राचा लहानचा प्रतिनिधी होय असं या गुड आणि हॅट यांच्या या अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे. नावावरून म्हणजे नमुना निवड म्हणजे समग्राचा लहानचा प्रतिनिधी. समग्र म्हणजे जनसंख्या, आपण समग्र म्हणजे काय जनसंख्या, समग्र म्हणजे काय होत असते तर जनसंख्या, समग्र म्हणजे काय तर जनसंख्या. या जनसंख्येचा छोटा पार्ट निवडणे, लहानचा पार्ट, लहानचा प्रतिनिधी निवडणे म्हणजे काय तर नमुना निवड होय असं या गुड आणि हॅटने म्हटलेलं आहे. दुसरा आहे, दुसरी व्याख्या या ठिकाणी श्रीमती यंग यांनी म्हटलेली आहे की सांख्यिकीय नमुनाच्या या संपूर्ण समूह किंवा एकूण सर्वांचा एक अति लघु चित्र आहे ज्याच्यामधून नमुना आपल्याला भेटतो. याचा अर्थ आहे की संपूर्ण जनसंख्येतून छोटा पार्ट निवडणे, लघुचित्र निवडणे म्हणजेच काय तर नमुना निवडणे. अशा प्रकारचे अनेक गोष्टी या ठिकाणी नमुना निवडीच्या सांगितलेल्या आहे. याचे तत्व सुद्धा आहेत, कोणत्या प्रकारचे तत्व आपण नमुना निवडीसाठी वापरतो, त्याचे गृहितके महत्व काय आहे आणि त्याच्या पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आजच्या लेक्चरचं एवढंच पार्ट आहे की आज नमुना निवड म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी आपण नमुना निवडतो आणि नमुना का निवडतो, एवढं पार्ट आज आपण म्हटलं घेतलेलं आहे. आपली वेळ आता फक्त 3 मिनिटं उरलेली आहे, त्यामुळे बंद करतो आहे. ठीक आहे, तर मग एवढा पार्ट जो शिकवलेला आहे तो मला समजलं का?